धावत्या ट्रेनमध्ये प्रवाशांना मारहाण करून सिनेस्टाईल लुटमार करणाऱ्या दोन किन्नरांना चौकशीसाठी 3 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. दरम्यान या गुन्ह्यातील फरार आरोपींचा रेल्वे पोलीस शोध घेत आहे. अटकेतील आरोपी किन्नरांची नावे माया आणि सोनल आहेत. त्यांनी आणि त्यांच्या 4 साथीदारांनी बुधवारी मध्यरात्री पुणे हटिया एक्सप्रेसच्या जनरल कोचमध्ये हैदोस घालून सिनेस्टाईल लूटमार केली होती. प्रत्येक प्रवाशाकडे 200-500 रुपये मिळावे म्हणून ते घाणेरड्या शिव्या घालत होते. प्रवाशाकडून जबरदस्तीने पैसेही हिसकावून घेत होते. बुट्टीबुरी खापरी स्थानकापासून सुरू झालेला किन्नरांचा हा हैदोस नागपुरातील अजनी रेल्वे स्थानक येईपर्यंत सुरू होता. त्यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली होती. दरम्यान या घटनेची माहिती प्रवाशांनी अजनी स्थानक येताच रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलिसांना दिली. त्यानंतर गुरुवारी सायंकाळी राजेश कुमार शर्मा नामक प्रवाशांची तक्रार नोंदवून रेल्वे पोलिसांनी 6 आरोपीविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल केला. यातील सोनल आणि मायाला अटक करण्यात आली. त्यांच्याकडून लुटलेल्या रकमेपैकी 1030 रुपये पोलिसांनी जप्त केले. त्यांच्या घरझडतीत याशिवाय फारसे काही मिळाले नसल्याचे रेल्वेच्या पोलीस निरीक्षक मनीषा काशीद यांनी सांगितले. दरम्यान माया आणि सोनलला आज न्यायालयात हजर करण्यात आले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने आरोपींना 3 दिवसाची PCR मंजूर केला. फरार झालेल्या अन्य 4 आरोपींचा शोध घेतला जात आहे.